हॅलो एव्हरीवन, वेलकम टू हेल्थ सूत्रम. माझे नाव आहे तेजस्वी आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पीचचे फायदे, म्हणजे पीच फळ खाल्ल्याने त्यापासून आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात. नंबर एक, वजन कमी करण्यास प्रभावी. फायबर समृद्ध आहार वजन कमी करण्यास मदत करू शकतो आणि पीच फायबरचा एक चांगला स्रोत आहे. पीच खाण्याचा फायदा म्हणजे त्यात कमी कॅलरी असतात आणि ते चयापचय वाढवण्यास मदत करतात. उत्तम चयापचय कॅलरी कमी करण्यास देखील पीच मदत करू शकते आणि अशा प्रकारे पीच फळ वजन कमी करण्यास मदत करते. नंबर दोन, कर्करोग रोखण्यासाठी फायदेशीर. पीचमध्ये आढळणारे मुख्य घटक कर्करोगाच्या पेशी तयार आणि वाढण्यास प्रतिबंध करतात. पीचमध्ये कॅरोटीनाइड्स आणि कॅफिक ऍसिड असतात, जे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. हे दोन्ही कर्करोग रोखण्यासाठी प्रभावी आहेत. पीचमध्ये पॉलिफेनॉल्स देखील असतात, ज्यामुळे ट्यूमर कर्करोगात बदलू देत नाहीत. नंबर तीन, निरोगी डोळ्यांसाठी. पीचमध्ये जीवनसत्व ए, सी आणि कॅरोटीनाइड्स असतात, ज्यामुळे काचबिंदू दूर होतो. तसेच निरोगी डोळ्यांसाठी ते आवश्यक घटक आहे. दररोज एक पीच खाल्ल्यास काचबिंदू बरोबरच अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. नंबर चार, पाचक प्रणाली बळकट करते. रोज ताजे पीच खाल्ल्याने शरीरात फायबरची मात्रा उपलब्ध होते. फायबर पाचन तंतोतंत निरोगी होण्यासाठी योगदान देते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील पीच मदत करू शकतो. पचन चांगले असण्याव्यतिरिक्त पीचचे फायदे मूत्रवर्धक म्हणून देखील पाहिले जाऊ शकतात. हे यकृत आणि मूत्राशय शुद्ध करण्यास देखील मदत करते. नंबर पाच, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. जर तुम्हाला उच्च रक्तातील कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असेल तर दररोज एक पीच फळाचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतो. पीचमध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते, तसेच त्याद्वारे होणाऱ्या आजारांपासून देखील संरक्षण मिळते. नंबर सहा, मेंदू सुधारणे. ताज्या पीच लगद्याचे आणि सालाचे सेवन केल्यास सायटोटॉक्सिसिटी दूर होते. हे मेंदूच्या पेशींसाठी हानिकारक आहे. तसेच त्याचे सेवन केल्याने मेंदूचा ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील दूर होण्यास मदत होते. पीच फळांमध्ये आढळणारा फोलेट मनाला निरोगी ठेवण्यास मदत करतो. नंबर सात, वृद्धावस्थेपासून दूर ठेवते. पीचच्या आत जस्तची ही मात्रा आढळते, ज्यामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. वैज्ञानिक संशोधनानुसार पीच सारख्या जस्त समृद्ध पदार्थाचे सेवन प्रतिपिंडाच्या उत्पादनास प्रोत्साहित करते आणि पेशी नष्ट होण्यापासून मुक्त रेडिकल्स पासून संरक्षण करते. पुरुषांच्या शरीरात टेरोस्टॉनची पातळी वाढवून ते सुपिकता सुधारू शकते. नंबर आठ, अँटीऑक्सिडंटचा एक मुख्य स्रोत. पीचमध्ये आवश्यक पोषक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे गर्भधारणेदरम्यान आवश्यक असतात. अँटीऑक्सिडंट्स देखील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. तसेच त्वचेवरील डागाची समस्या देखील लवकर बरी होते. नंबर नऊ, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. शरीरास डिटॉक्सिफाय केल्याने मोठ्या प्रमाणात फायदा होतो. शरीरास डिटॉक्सिफाय करणे म्हणजे शरीरात जमा झालेली विषारी द्रव्ये काढून टाकणे. हे केवळ वजन संतुलित ठेवत नाही तर आरोग्यही सुधारते आणि जीवनशैली सुधारू शकते. दररोज ताजे पीच खाण्याचे फायदे म्हणजे शरीरात साचलेली घाण काढून टाकून शरीर स्वच्छ करते. नंबर दहा, गरोदरपणात फायदेशीर. फायबर सारख्या बऱ्याच पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असलेले पीच गरोदरपणात फायदेशीर ठरतात. त्यात उपस्थित असलेले व्हिटॅमिन सी हाडे, दात, त्वचा, स्नायू आणि न जन्मलेल्या मुलांच्या रक्तवाहिन्यांचा निरोगी विकास करण्यास मदत करते. हे लोहाचा चांगला स्रोत देखील आहे, जो गर्भधारणेदरम्यान महत्वाचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हेल्थ रिलेटेड काहीही माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.